कविता, आज सकाळी 10:30 पुण्याच्या मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक सुरू झाली. आत्ता जवळपास 7:30 उलटलेले आहेत आणि आत्तापर्यंत 3 मानाच्या गणपतीचं विसर्जन पार पडलेलं आहे. कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी गणपती आणि गुरुजी तालीम. आणि आत्ता मी जिथं उभा आहे तिथं 4th मानाच्या गणपतीचं विसर्जन पार पडणार आहे आणि त्याच पांचाळेश्वर मंदिर घाटावरती आपण आलेलो आहोत. इथं हे चित्र असलं तरी दुसरीकडं अलका चौक आणि लक्ष्मी रोडवरती ढोलताशांचा गजर आपल्याला पाहायला मिळतोय. दगडूशेठ गणपती जो आहे तो यावेळेला पहिल्यांदाच त्यांनी ऐतिहासिक पाऊल उचललेलं आहे. 4:30 ते विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेले आहेत आणि ते सुद्धा अलका चौकाच्या दिशेनं येत आहेत आणि त्यांचंही विसर्जन 7:30 ते 8 दरम्यान होणार आहे. सगळ्या मंडळांनी यावेळेला ठरवलेलं आहे, कारण गेल्या वर्षी 30 तास लागलेले होते. यंदा मात्र त्यांनी सगळ्यांनी ठरवलेलं आहे की लवकरात लवकर विसर्जन मिरवणुका संपवायच्या आहेत. म्हणूनच दगडूशेठनं हे पाऊल उचललेलं आहे आणि ते आता विसर्जन मिरवणुकीत आलेले आहेत आणि त्या पाठोपाठ सगळे गणपती मंडळं जी आहेत ते या विसर्जनाच्या रांगेत उभे आहेत आणि सगळ्यांनी चंग बांधलेला आहे, कारण पुणे हे नेहमीच एक आदर्श निर्माण करणारं शहर आहे आणि तेच आदर्श यावर्षी त्यांना निर्माण करायचं आहे. त्यासाठी सगळे पोलिसांना देखील सहकार्य करतायत. आत्तापर्यंत 3 मानाच्या गणपतीचं विसर्जन जे आहे ते पार पडलेलं आहे आणि 4th मानाचा गणपती जो आहे तो या ठिकाणी पुढच्या काही वेळात येणार आहे. 5वा मानाचा गणपतीसुद्धा याच ठिकाणी येणार आहे आणि त्या दोन्हींचं विसर्जन या ठिकाणी पार पडेल. पावसाचीसुद्धा या ठिकाणी गेल्या काही तासांपासून हजेरी जी आहे ती लागलेली आहे, परंतु गणेश भक्त कुठेही हटलेले नाही आहेत, कारण आपल्या लाडक्या बाप्पाला त्यांना विसर्जन द्यायचं आहे. ढोल ताशाचा गजर त्यांना ऐकायचा आहे. ढोल ताशाचा गजर आहे, गणपती बाप्पा मोर्याचा गजर आहे आणि या सगळ्या गजरामध्ये वरुणराजा बरसत असताना मिरवणुका हळूहळू पुढे सरकतात आणि जशी तुम्ही आत्ता अपडेट दिली, मानाच्या गणपतींचं विसर्जन व्हायला सुरुवात झालेली. नाजीम, धन्यवाद या सगळ्या अपडेटबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.